पुणे लघुपट महोत्सवात बागुलबुवा ठरला सर्वोत्कृष्ट लघुपट. 12व्या पुणे लघुपट महोत्सवात बागुलबुवा या लघुपटाने सर्वोत्कृष्ट लघुपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट बालकलाकार अशी महत्त्वाची पारितोषिके पटकावून छाप पाडली. मराठी चित्रपट परिवार संस्थेतर्फे आयोजित महोत्सवाचे पारितोषिक वितरण ज्येष्ठ लेखक श्रीकांत कुलकर्णी, ज्येष्ठ समीक्षक सुभाषचंद्र जाधव, ज्येष्ठ छायाचित्रकार राम झोंड यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. योगेश बारसकर यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले. घुम्या या लघुपटासाठी किशोर भागमारे यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता, तर याच लघुपटाच्या दिग्दर्शनासाठी राहुल लामखडे यांना सर्वोत्कृष्ट मराठी दिग्दर्शक म्हणून गौरविण्यात आले. विकेड या लघुपटासाठी अनामिका डांगरे यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला, तर प्रसिद्ध गीतकार गुरु ठाकूर यांना यू मस्ट स्पीक या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट प्रथम दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले. मुक्ती या लघुपटाला सर्वोत्कृष्ट माहितीपटाचे पारितोषिक मिळाले. 3 दिवस आयोजित करण्यात आलेल्या या लघुपटांमध्ये विविध देशातील 140 लघुपट दाखविण्यात आले. त्यापैकी सर्वोत्कृष्ट 36 लघुपटांना पारितोषिके देण्यात आली. पुन्हा बघबी आहेत मनोज बापट, शुभम गिरवळे, मनोज बापट, अमित सरन आणि सुधीर बोलतो. मी राहुल लामखडे. घुम्या ही फिल्म आम्ही यावर्षीच जानेवारीमध्ये केली आणि बऱ्याचशा शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये या फिल्मला अवॉर्ड मिळाले. म्हणजे माझ्यासाठी तरी ते जास्त महत्त्वाचं आहे आणि पुणे फिल्म फेस्टिवलमध्ये ही फिल्म दाखवली गेली याचा मला जास्त आनंद आहे. फिल्म ही वास्तवावरती भाष्य करते. म्हणजे आत्ताच आपलं जगण्यामध्ये जे आपल्या राजकीय परिस्थितीमध्ये जे सगळं चाललंय, भोंगे लावा भोंगे काढा कोणी येतं काहीतरी बोलतं, आणि आपल्याला घुम्या बनवण्याचं काम करतं. म्हणजे आपण प्रत्येक जण घुम्या बनत आहे आणि आपल्याला घुम्या बनवलं जात आहे, याच्यावर ही फिल्म भाष्य करते. थँक्यू. बनाने से पहले स्क्रीन होने से पहले ऑलमोस्ट वी गेव अप ऑन दिस फिल्म सो मेनी टाइम्स. लाइक बीइंग अ स्टूडेंट इट द प्रोसेस वाज इन क्लियर, सो इतने मेसअप्स हुए, इतना मोटिवेशन लैक हुआ, बट माय फैमिली इज सिटिंग देयर, माय टीममेट्स आर देयर, सो इट इज बिकॉज ऑफ देम दैट दिस फिल्म वाज पॉसिबल. थैंक यू पुणे फिल्म फेस्टिवल फॉर स्क्रीनिंग इट. This is a great motivation for budding filmmakers like us to keep making films. Thank you. मैंने ये फिल्म बनाने की शुरुआत कोशिश इसलिए की थी. I'm a journalist. I have been a journalist for 25 years. फिर मुझे मेरा प्लान है आगे एक फीचर फिल्म बनाने की. तो सिर्फ इसलिए देखने के लिए, क्योंकि मैंने कभी किसी को असिस्ट नहीं किया, कभी कोई फिल्म नहीं बनाई, तो इसलिए फिल्म बनाने की कोशिश की. और आपकी पहली फिल्म बन जाए यही अपने आप में सपने के पूरे जैसा होना होता है. एंड आप इन दैट इफ यू गेट समथिंग लाइक दिस रिकॉग्निशन, इट जस्ट गिव्स यू मोर एनकरेजमेंट. सो थैंक यू. अच्छा, आपल्या पुण्यातून एक मिळणं म्हणजे खूपच चांगलं आहे. डिमिशन ऑफ टाइम हे बियाटा पोचल्या त्या पॉलंडच्या डिरेक्टर आहेत. मी पॉलिश अमेरिकन ॲक्टर्स पण आहेत त्या, आणि त्या कॅलिफोर्नियामध्ये असतात. म्हणजे आम्ही असं ऑनलाईन रिमोटली काम करून एक एक्सपेरिमेंटल फिल्म बनवली. फिल्मचं म्हणजे पॅन्डेमिकच्या काळात आपण सगळ्यांनीच हे केले की वाईट अनुभव आपण घेतले आहेत, पण त्याचबरोबर फ्रंटलाईन वर्कर्सने जे आपल्यासाठी काम केलं आहे त्यांना पण न विसरता आपण चांगलं हे केलं. तर त्यांनाही डेडिकेटेड एक आम्हाला फिल्म अशी बनवायची होती आणि ती आतुर झाली. त्यामुळे योगेश सर आणि सगळ्यांनाच कमिटीला थँक्यू, धन्यवाद. लोकांनी जो प्रतिसाद दिलेला आहे, म्हणजे हॉट कमी पडलेला, आणि हे तुमचं प्रेम किंवा तुमचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद पाहिल्यानंतर तर आमचं मन भरून आलेलं आहे की आम्ही जे काही करतो, म्हणजे आम्ही नेहमी लोकांच्या पाठीत थाप टाकतो जे चांगलं करतात येते, पण आम्हालाही कोणीतरी सपोर्ट करणारे आहे, कोणीतरी आमच्या कार्याला कोणीतरी असं शुभेच्छा देणारं आहे, आणि तुम्ही लोक आलं त्यातून आज हे सिद्ध झालं. आणि हे पाहिल्यानंतर खरंच की आम्ही जे करतोय ते चांगलंच करतोय, तुमच्या चांगल्या गुणी लोकांना प्रोत्साहन देण्यासाठीच हे फेस्टिवल आम्ही सुरू ठेवलेलं आहे, आणि हे कार्य सतत चालू राहणार आहे. आणि त्यासाठी
आमच्यातला जो प्रमुख जो आहे योगेश बारतकर, आम्ही फक्त त्याला त्याच्या हाताला हात लावून ममला मम म्हणतो आम्ही फक्त. पण खरं सगळं श्रेय आमच्या योगेशचं आहे. तर आपण त्याला टाळ्या वाजून चालतो. अभिनंदन. आणि मराठी चित्रपट परिवारातर्फे प्रथम सॉरी मागतो, कारण पाऊल लहान पडल्यामुळे अनेक जण उभे आहेत, त्याबद्दल मनापासून क्षमस्वा. आणि तुम्ही गेल्या 3 दिवसापासून अनेकांनी शॉर्ट फिल्म पाहिल्या असतील आणि त्या किती विविध विषयावरच्या आहेत याच्यावरून या शॉर्ट फिल्म फेस्टिवलचा दर्जाही कळून आला असेल तुम्हाला. तर पुन्हा एकदा सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि अजूनही काही आहेत अवॉर्ड त्यांचं पण अभिनंदन. धन्यवाद. एंड इट्स अ ग्रेट एफर्ट. आपने बहुत अच्छा एफर्ट किया है. इट्स ब्यूटिफुल. एंड मेरी शॉर्ट फिल्म एक्चुअली मेरी यूनिवर्सिटी की पहली डॉक्यूमेंट्री फिल्म जो मैंने बनाई है वो है. सो इट्स अबाउट 3 पीपल. यूनिवर्सिटी का नाम? हाँ, मेरी यूनिवर्सिटी का नाम PLC सुकवा है. सो स्टेट यूनिवर्सिटी ऑफ परफॉर्मिंग एंड विजुअल आर्ट्स. इट्स नॉट इन वेस्टर्न और द साउथ सदर्न पार्ट. इट्स इन द नॉर्दर्न पार्ट ऑफ इंडिया. इट्स इन हरियाणा. इट्स अ वेरी स्मॉल टाउन रोहतक में. इट्स ओनली स्टेट यूनिवर्सिटी दैट गिव्स यू अ बैचलर्स डिग्री फॉर अंडर ग्रेजुएट पीपल. एंड सो वहाँ की हमारी एक छोटी सी 12 मिनट्स की डॉक्यूमेंट्री फिल्म है. एंड वो 3 मेरे फ्रेंड्स थे जिनने पेंडेमिक के दौरान बहुत ज़्यादा स्ट्रगल किया था. एंड दे बीन थ्रू अ लॉट एंड दे केम बैक टू यूनिवर्सिटी. तो वो 3 मेरे सब्जेक्ट्स थे. आई मेड अ फिल्म ऑन देम. एंड इट इज़ अ ग्रेट एक्सपीरियंस टू बी हियर. इट्स अ ग्रेट एफर्ट योगेश. इट्स वेरी गुड. इट्स नाइस. थैंक यू. थैंक यू आयोजकांचे धन्यवाद. ऍक्च्युअली माझी फिल्म जी अपूर आहे ती दुष्काळी भागातील जे शेतकरी आहेत त्यांच्यावर आधारित आहे. दुष्काळ ऍक्च्युअली आपल्यासाठी तसं काही नवीन नाही. तर साधारण 15 ते 20 वर्षानंतर दुष्काळ म्हणजे भारतातल्या देशातल्या कुठल्या तरी भागात पडतो. आणि दुष्काळ म्हटलं की आपण पेपरमध्ये बघतो की आत्महत्या मायग्रेशन प्रॉब्लेम. फिल्ममध्ये पण ते दाखवलं होतं. पण काही शेतकरी आहे की ते दुष्काळासोबत झुजत आहेत म्हणजे ते लढाई देतात लढत आहेत आणि त्यांना आपण निग्लेक्ट करतो. पण माझ्यासाठी म्हणजे 100 पैकी 1 जरी शेतकरी असेल तो त्या दुष्काळासोबत लढतोय तर तो माझ्यासाठी तो माझा कॅरेक्टर आहे आणि त्याच्यावर मी माझी फिल्म बनवली आहे.